राज्यातील आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागा, पण रात्री एक दिवस एक वागायचं नाही. बाबांनो, कोणीही मॅच फिक्सिंग करू नका असं म्हणत पार्थ पवार यांचं प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं आहे. देशात आजचे दिनचा भ्रमनिराश झालाय. चौकीदार चोर हे लोकांना पटू लागले. राफेलची कागदं चोरीला जातात. हायकोर्टात धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदं गहाळ झाल्याचं सांगितलं जात आहे. देशाच्या इतिहासात नव्हती एवढी बेकारी आज वाढली आहे. मागच्या वेळी राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत अपयश आलं, तर शिरूरमधून विलास लांडे अनेक जण इच्छुक होते. जागा एकाच मागणारे अनेक जण असतात, म्हणून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. यावेळी अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवायचं आहे असा निर्धार करा. शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना सांगण्याचं काम कोल्हे यांनी केलंय. त्यामुळे मॅच फिक्सिंग करू नका आणि रात्री एक दिवस एक असं वागू नका अशी तंबीच अजित पवारांनी नागरिकांना दिली आहे. बदलण्याचं काम केलं, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेच्या काळात कोणता कारखाना आला? त्या शिवसेनेच्या बद्दल तर काय बोलावं, इतकं खोटं बोलतात. अरे आम्ही ऐकलं, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलो, 25 वर्ष आमची सडली. अरे सडली तर कुठे चिटकायला गेला तिकडं? 25 वर्ष सडली असं स्वतः उद्धव ठाकरेंजींनी सांगितलं ना, अजित पवार तर नाही ना बोलला. आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेला, राहुल गांधींनी सांगितलं चौकीदार चोर आहे, आणि या पठ्ठ्यांनी सांगितलं पारेकरी चोर आहे. पारेकरी कोण? मधी तर म्हणले आता तिकडे चाललो अयोध्येला. म्हणलं कशाला? म्हणले तिथं कुंभकर्णाला जाग करायला निघालो. कुठला कुंभकर्ण? काही नाही, इथे एवढ्या गप्पा हाणायच्या आणि काहीतरी थातुरमातुर उत्तरं द्यायची. कधीतरी निवडणूक आली की प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं, मंदिर बांधायचं. तिथं रामालाही वर उचकी लागत असेल. काय झालं, निवडणूक आली वाटतं देशात, निवडणूक आली. खरंच खोटं नाही सांगत, ही अवस्था आहे. 4.5 वर्ष काय झोपा काढल्या? तुम्हाला रामाचं मंदिर बांधायचं तर कुणी अडवलं होतं? तुम्हाला बोलल्यावर राग येतो, परंतु तुमचे वडील जाऊन इतक्या वर्ष झाली, अरे तुम्हाला स्वतःच्या वडिलाचं स्मारक करता येत नाही, तिथं काय रामाचं मंदिर बांधणार आहे? अरे त्याला हिंमत लागती, त्याला धमक लागती. हे याड्यागाबाळाचं काम नाही. या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्ताने केला पाहिजे. आपल्याला सर्वांना निवडून आणण्याचं काम करायचं, त्याच्यामध्ये कुठंही रात्री एक दिवस एक असं वागायचं नाही. आणि मॅच फिक्सिंग तर अजिबातच करायची नाही. अजिबात म्हणजे अजिबात. त्याच्यामध्ये ही निवडणूक तुमच्या माझ्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे.